नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज 1 नोव्हेंबर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची जयंती. डॉक्टर असताना देखील आणि आपला वैद्यकीय व्यवसाय उत्तम चालू असताना देखील मला अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करण्यामध्ये अधिक रस आहे आणि ते काम करता करताच मी माझा शेवटचा श्वास घेईल असं प्रत्यक्षात उतरवून दाखवणारे हे डॉक्टर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रूपात जवळजवळ 3.5 दशकं महाराष्ट्रातल्या समाजाची सेवा करत राहिले, त्यांना अंधश्रद्धेच्या अंधकारातून बाहेर काढत राहिले. त्यांच्याच कार्याबद्दल त्यांच्याच शब्दात त्यांनी व्यक्त केलेलं हे मनोगत तुम्हाला ऐकवते. प्लॅनचेट, बुवाबाजी, भानामती, भविष्य, रूढी, प्रथा, कर्मकांडे, परंपरा, अंधश्रद्धेचा हा 1000 पायांचा ऑक्टोपस शोषण करणारा. त्यांच्या लेखनात पानोपानी आहेत त्यावर आरपार प्रकाश झोत, पण त्याचबरोबर आहे अस्वस्थ आणि अंतर्मुख करावयास लावणारे एक निखळ प्रामाणिक आवाहन. राजकीय आणीबाणीपेक्षा अंधश्रद्धेची आणीबाणी अधिक अवघड. बंधने जाणवत असली की माणूस त्याविरुद्ध लढावयास उभा राहतो, परंतु बंधनातच प्रतिष्ठा धन्यता वाटू लागली तर? विचार स्वातंत्र्याचे आत्मतत्वच हिरावून घेणाऱ्या धार्मिक अंधश्रद्धा नेमके हेच करीत असतात. एक सर्वांगीण अरिष्ट समाजाला ग्रासत आहे. हिंसा, द्वेष, धर्मांधता, चंगळवाद यांची वादळे खुंगावत आहेत. आज मानवी मूल्यांना सर्वप्रथम एकच परिमाण आहे आणि ते म्हणजे मानव, मूलभूत मानवता. आपला आपण स्वतःशीच शोध घ्या. आपला आपण स्वतःशीच शोध घ्या, बुद्धीला कौल लावा, मूल्य भावनेला प्रतिसाद द्या, आव्हानाला सामोरे जाणाऱ्या लोकयात्रेत सामील व्हा. कारण माणसाला मदत केवळ माणसेच करू शकतात. कारण माणसाला मदत केवळ माणसेच करू शकतात आणि माणसेच समाज घडवत असतात व बदलत असतात आणि माणसेच समाज घडवत असतात व बदलत असतात. अंधश्रद्धेपासून मुक्त झालेला समाज घडवण्यासाठी डॉक्टरांनी प्रसंगी मरण सुद्धा पत्करलंय. 20 ऑगस्ट 2013 भेकड माणसांनी गोळ्या घालून त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला, पण अशा गोळ्यांनी संपतील ते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर कसले. कुठल्याही चळवळीचं मोठं यश हेच असतं की चळवळीचा पुरस्कर्ता, चळवळीचा खंदा कार्यकर्ता, चळवळीला नेतृत्व देणारा जरी शरीरानं हजर नसला, शरीरानं हयात नसला, तरी चळवळ थांबत नाही. आणि अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या बाबतीमध्ये हेच आपल्याला आज बघायला मिळतं. चळवळ पुढे चाललेली आहे हिरिरीनं. डॉक्टर, तुमच्याच प्रचंड कामामुळे चळवळ अजूनसुद्धा ऊर्जेनं परिपूर्ण आहे. त्याच चळवळीची मी एक कार्यकर्ती तुम्हाला मनापासून आदरांजली व्यक्त करते आजच्या या जयंतीनिमित्त.